अरे काय झालंय हे? किस टिकिस टिकी खिचडी कशी काय झाली? कोणी जेवलं पण नाही अजून, सगळेजण खिचडीची वाट बघतात, काय करू? ए अपूर्वा, अरे काय हे सगळं? काय इथे ठेवू लाग मला? काय करतोस तू? करूस इथे माझी काम बोंबलली. काय खिचडी आहे? हा काय चाललंय? मला तर काय कळतच नाहीये बाबा. अपूर्वा काय होत, काय होत? मी खिचडी करायला घेतली पण तिला काय झालंय मला कळत नाही. म्हणजे माझं काहीतरी चुकलंय. मी काय झाली रे ती सगळी? मी काय करू आता? सगळे जण खिचडीची वाट बघतायत माहितीये का? ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, शांत हो शांत हो. बाहेर ना आली ना ही खिचडी, मग आता ही सगळ्यांना सर्व्ह करू. असं कसं करणार आपण? कसं करणार म्हणजे? हा खोटेपणा झाला. ही खिचडी मी नाही केली आहे, तरी पण आपण बाहेर जाऊन सगळ्यांना असं सांगायचं का? नाही नाही, ही खिचडी अप्पूने केली आहे. तू प्रयत्न केलेस ना, प्रामाणिकपणे प्रयत्न केलेस ना तू. आता नाही यश मिळालं ठीक आहे, हरकत नाही. ती बाहेरून आणली ना खिचडी, ही संपवायला तर हवी, मात्र ही वाढूयाच. या खिचडीचं काय मग? काय करायचं मी कसं सांगणार, तिचं बघू काय नंतर. ते आता पटकन वाढूया, सगळ्यांना भूक लागली. असं एक काम करूस. नक्की नक्की मदत कर. किती चांगला आहे हा खडूस. मला खिचडी करता आली नाही तर कोणी उपाशी राहायला नको म्हणून ह्याने आधीच ऑर्डर केली. ह्यालाच प्रेम म्हणतात का? पूर्व मी काहीच केलेलं नाही, काहीच नाही. तू आदर्श सून होण्यासाठी जे जे प्रयत्न करते त्यात तुझा नवरा म्हणून मी फक्त तुला साथ देतो. आता गप्पा पुरे, बाकीच्यांना भूक लागली आहे. पूर्वा आणि काव्य काय गायल्यात यार तुकडा. ह्या लहान वयात सुरांची किती समज येते. अरे पन्ना काकू, सुमी, या सगळे चला 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 खिचडी खा. अरे उचल एक उचल खिचडी. वा खिचडी कमाल झाली. अप्पू खूप सुंदर झाली खिचडी. किती सुंदर झाली आहे, म्हणजे तू पहिल्यांदा खिचडी केली आहे असं वाटतच नाहीये. झालीये बरी. खरच मस्त झाली अग, अप्रतिम, मजा आली. खिचडी मी केली नाहीये,
सगळं प्रिपरेशन करून ठेवलं होता. मी किचन मध्ये गेले खिचडी करायला, पण माहिती असं खिचडी झाली का? म्हणजे चिकट, एकदम काहीतरी चिकटच खिचडी झाली. काय झालं मला कळलंच नाही. म्हणून मग खडूसने सगळ्यांसाठी 20 प्लेट्स खिचडी बाहेरून ऑर्डर केली. तुम्हाला थँक्यू म्हणायचं असेल ना तर खडूसला थँक्यू म्हणा. एक 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 मिनिट, कुठं का बोलतेस तू? तू खिचडी ऑर्डर केलीस म्हणून कोणी रागावणार नाहीये तुझ्यावर. घरातले उपाशी राहू नये म्हणून तू मागवलीस ना. एक मिनिट, मी का ऑर्डर करीन? काय असं करतोस? मी किचन मध्ये खिचडी करत होते, मी ऑर्डर का करेन? मी नाही केली आहे. घरात एवढी खिचडी होत असताना मी बाहेरून 20 प्लेट खिचडी का मागवेन? मला काय वाटलं अपूर्वा, तू जी काय खिचडी केली ती फसली म्हणून तू बाहेरून मागवलीस? मी नाही केली ऑर्डर. आणि मी ऑर्डर केली असते तर तुला सांगितलं असतं, विचारलं असतं की नाही? एक 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 मिनिट एक मिनिट, तू ना मागवलीस? नाही. तू पण नाही? मी पण नाही. ते मागवली कोणी? माफ करा, माफ करा. ती तुम्हाला साबुदाने खिचडीची जी ऑर्डर दिली होती ना, ती चुकून तुम्हाला दिली. अरे हाच तो, ह्याने डिलिव्हरी दिली. एक मिनिट. अरे हो, त्या पलीकडच्या आहेत कीर्ती करतात ना, त्यांची ऑर्डर होती, चुकून मी तुम्हाला दिली. त्यांच्या घरात भजन आहे, त्या लोकांचं पार्सल होत, मी चुकून तुम्हाला दिलो. आणि त्या लोकांनी माझी तक्रार पण केली, आता माझी नक्कीच नोकरी जाणार. डिलिव्हरी देताना पत्ता चेक केला नाही का? हो सर, तुम्हाला माहिती, तुम्ही ऑर्डर केली नाही, मग तुम्हाला ती ऑर्डर घ्यायला नव्हती पाहिजे ना. अरे मित्रा, तरी मी तुला काय म्हणालो होतो, आमच्या घरून कोणी ऑर्डर केली नसणार, तरी तू ह्याच घराचा नंबर दाखवत होतास. नाव तरी चेक करायचं होतं ना. मग आता एवढी मोठी ऑर्डर आम्हाला वाटलं आमचीच आहे. अहो, मला संपूर्ण ऑर्डर डिलिव्हरी करून मला देवळात जायचं होतं कीर्तनाला. तू कीर्तन करतोस? हो, मी पांडुरंगाचा भक्त आहे. मी दरवर्षी वारीला जातो, पण यावेळेस का मला रजा काही दिली नाही, म्हणून मी देवळात जाऊन कीर्तनकार आहेत ना बुवा, त्यांच्या मागे उभं राहून टाळ वाजून मी सेवा करणार होतो. पण माऊलीला आज माझ्या हातातून सेवा करून घ्यायची नाही बहुतेक. नाही नाही, असं नको बोलूस रे. आता असंच होईल मावशी, सर्व मी निस्तरून जाईल, तर कीर्तनही संपेल, काय हरकत नाही. पण मी तुम्हाला जी ऑर्डर दिली ना ती मला द्या, मला त्यांना पटकन डिलिव्हर करायची हो. पार्सल? अरे तू पार्सल केलेली खिचडी आम्ही खाल्ली, ती उष्टी झाली ती आता. अरे देवा, सर्व संपलं, आता सर्व संपलं. आता माझी नक्कीच नोकरी जाणार. ज्या हॉटेलमधून जी ऑर्डर आणली होती ना, ते हॉटेलही आता बंद झालं असेल.